नागपूरच्या सुकडी गावामध्ये आणि त्या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर जिल्ह्यात दोन दिवस गारपिटीने अक्षरशः टाकलं मोठा तडाखा दिला आणि त्यानंतर मोठं असं पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आता आपण गव्हाचा अशाच एका शेतात आहे हे गव्हाचं पीक जे आहे ते पूर्णपणे आपण बघू शकतो झोपलेलं आहे आता आपण श्यामराव सयाम यांच्या शेतावर आहे दादा हाताशी आलेला गहू गेलाय कधी या पावसाला किती मोठं शेत आहे आपल्या किती नुकसान आहे हे माझं शेत दीड ते पाव दोन एकर आहे आणि हे वातावरण म्हणजे पाच ते तीस मिनिटांनी झालेलं आहे आणि आवऱ्यासारखी बोरासारखी किंवा हिच्या जांभासारखी गार येऊन हे माझं सर्व नुकसान केलं आहे आणि हिच्यामध्ये मला म्हणजे काहीच मिळत नाही हे एक म्हणजे पोटभराची शक्यता नाही आहे आणि हे सरकारनं मला काही ना काही मदत करावी काल साडेपाच वाजता पाऊस आला आणि गारपीट झाली चांगली आवळ्या बोऱ्यासारखी झाली पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि शेतकरी आता असं हलावलेला आहे या शेतकऱ्याला काहीतरी ह्या शेतीचे पंचनामे करून सण्यानी ह्या शेतावर येऊन सण्यानी काहीतरी मदत करायला पाहिजे तुमचं पण बाजूला आहे माझं शेत पण बाजूला आहे त्यातही गहू असा झालेला आहे गुन्हा हातर ते अशा झोपलेला आहे पूर्ण मातीवर असाच चनावी झाला आहे तुरीचे हे फुटले आहे आणि असं वाटतं का जहर प्याओ सावकाराचे पैसे कसे द्यायचे हा तर असं वाटते हे सगळ्यांची व्यथा त्यांनी आपली सांगितली आणि शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल अशी आशा सुद्धा व्यक्त केली आहे झी मीडियासाठी विडिओ रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे सुकडी नागपूर